आणि आढावा घेऊन नवीन धोरण सुचवायचं. रिव्ह्यू. थँक्यू. जरूर अपेक्षा, तुम्ही सर्व प्रकारच्या अपेक्षा ठेवा, कारण समितीला कुठलाही प्रतिबंध नाही की या विषयावर तुम्ही बोलू नका. असं कसं होईल, समिती धोरणात्मक दिशा दिग्दर्शन करण्याकरताच जन्माला आलेली आहे, त्यामुळे आम्ही जरूर या सगळ्या विषयांचा विचार. तुम्ही काय, चित्रनगरीचे सन्माननीय संचालक आहेत आणि सांस्कृतिक खात्यामध्ये उपसचिव आहेत. पद काय, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर. आणि आढावा घेऊन नवीन धोरण सुचवायचं. रिव्ह्यू. थँक्यू. नाशिक मध्ये चांगले आर्किटेक्ट आहेत. खर तर एक गोष्ट आम्ही सुचवू शकतो, कारण ही खाजगी प्रॉपर्टी आहे, त्याचा ताबा घेणं हे शासनाला शक्य आहे का, त्याच्या किमती देणं शक्य आहे का, हा फार मोठा विषय. पण मी एक अगदी बेसिक अपेक्षा तुमच्याकडून करतो, नाशिककरांकडून, आणि नाशिककर असं नाही, पुण्यामध्ये वाडे होते ते सगळे नष्ट झालेले आहेत. आज पुण्यामध्ये फक्त एक वाडा आहे जो जतन केलेला आहे. नाशिकमधले अनेक वाडे मी बघितले, शिवाजी तुपे इथले चित्रकार, त्याच्यामुळे मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे, अनेक वाड्यांमध्ये गेलेलो आहे, पण आज तिथे काहीही नाही, तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच नाशिक मधल्या सुजाण नागरिकांनी जतन करणं शक्य नाही, तर डॉक्युमेंटेशन तरी केलंय का? इथे फोटोग्राफर अनेक आहेत, तर यांनी कुणी डॉक्युमेंटेशन केलं आहे का? केलं असेल तर आम्हाला द्या, आम्ही साहित्य संस्कृती मंडळाला पुस्तक काढायला लावू. म्हणजे ही कल्पना माझ्या मनात आहेच आहे. तुम्ही तिवंत सांगितले, मी नाव घेऊन घेतलंय. उद्या सकाळी मी निश्चितच तिथे जाईल. सावरकरांच्या गावातले वाडे सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या ठिकाणी आता एवढा मोठा कार्यक्रम यावर्षी राज्य शासनाने बैठक आणि पत्रकार परिषद आम्ही नाशिक पासून सुरू करतो आहोत. म्हणजे आतापर्यंत आम्ही आमच्या गृहपाठाच्या बैठका केल्या, पण पत्रकारांसमोर आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत. आणि त्याच्यासाठी नाशिकची निवड करण्याचं हे एक कारण आहे की नाशिक ही दादासाहेब फाळक्यांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, आणि इतरही अनेक प्रकारच्या कलांचं हे एक बाहेरघर आहे. त्यामुळे आम्ही नाशिकच्या माध्यमातून हा संदेश सबंध महाराष्ट्रभर जावा अशी अपेक्षा करतो आहोत. अर्थातच सगळ्याच शहरांना एक आपली ओळख आहे, एक आपली संस्कृती आहे, आणि ती शाबूत राहावी याकरता आपण सगळ्यांनी मिळून काय करता येईल त्याचं धोरण दिग्दर्शन याच्या माध्यमातून. सर, आपण जुन्या वाड्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा, समितीकडून त्याबद्दल काही अपेक्षा ठेवू शकता का? जरूर अपेक्षा, तुम्ही सर्व प्रकारच्या अपेक्षा ठेवा, कारण समितीला कुठलाही प्रतिबंध नाही की या विषयावर तुम्ही बोलू नका. असं कसं होईल, समिती धोरणात्मक दिशा दिग्दर्शन करण्याकरताच जन्माला आलेली आहे, त्यामुळे आम्ही जरूर या सगळ्या विषयांचा विचार. तुम्ही काय, नाशिकला सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, वाढण्यासाठी सोयीची जागा ही आमची भूमिका आहे. आणि नाशिक आणि परिसरात जे काही चित्रकलेच्या संदर्भातल्या ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत, त्या समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. तिथे चित्रकला महाविद्यालयाची माहिती हा अजिबात त्याचा हेतू नव्हता, कारण आम्ही शालेय कला शिक्षणापासून कॉलेज लेवलचं कला शिक्षण, कलेचा प्रचार प्रसार आणि त्यासोबतच जतन आणि संवर्धन अशा अनेक गोष्टींचा आम्ही त्याच्यामध्ये विचार करतोय. नाशिकमध्ये अत्यंत उत्तम वाडे होते, अत्यंत उत्तम अशी चित्र होती, पण आज फक्त 3 ठिकाणी चित्र उपलब्ध आहेत. असंच सायखेड्याला अतिशय उत्तम चित्र होते, जी मी बघितलेली आहेत पूर्वी, आणि मुद्दाम मी आज इथे मुक्काम ठेवला आहे. उद्या सायखेडा आणि चांदवडची परिस्थिती बघतोय. वाईवर सुर देशपांडेंनी एक अतिशय उत्तम पुस्तक केलंय, वाई संस्कृती कला वैभव, त्याला माझी प्रस्तावना आहे. वाई सातारा सांगली परिसरामधल्या चित्रांचा माझा अभ्यास झालेला आहे. अशाच प्रकारची चित्र आपल्याकडे येवलेलं आहेत, उत्तम वाडे आहेत. तर अशा बाबतीतही आम्ही सूचना करणार आहोत की त्या त्या भागामधली संस्कृती जी होती आणि जी आता संपत चाललेली आहे, त्याचं जतन आणि संवर्धन शक्यतो करावं. आणि ते शक्यच नसेल, म्हणजे वाडे पाडले गेले आणि तिथे अगदी भव्य इमारती उभ्या राहिल्यात अनेक मजली, पण निदान त्याचं डॉक्युमेंटेशन तरी व्हावं, आणि डॉक्युमेंटेशन कुणी केलं असेल तर ते गोळा करावं, असं आवाहन करण्यासंदर्भामध्येही आम्ही आता अनेक लोकांशी बोलतोय. मला असं कळलं की इथे आर्किओलॉजीमध्ये काम करणाऱ्या एकांनी त्यांच्या PhD प्रबंधासाठी काही गोष्टी गोळा केल्या होत्या,
आज सकाळी त्यांना भेटायचं ठरवलं होतं पण ती भेट होऊ शकली नाही, त्यांच्या घरी काही अडचण आहे. पण तशा प्रकारचेही प्रयत्न आम्ही करतोय. आज 92 वर्षाच्या पंडितराव सोनवणे हे येऊ शकले नव्हते मिटिंगला, आम्ही उद्या सकाळी त्यांना भेटणार आहोत. तर एकूण सगळ्या कलेच्या संदर्भात काय काय करता येईल याचा विचार करून आम्ही सरकारला सूचना करणार आहोत आणि त्यातल्या अंमलात याव्या यासाठी जनसहभाग असावा. तुमचं प्रेशर आलं तरच ते होईल. त्या त्या भागातल्या लोकांनी त्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना करतो आहे. उपसमिती आहे, त्याचे अध्यक्ष दीपक करंजीकर त्यांच्या पूर्वनियोजित एका प्रवासामुळे आज उपस्थित नाहीये, परंतु त्यांच्याकडे केवळ रंगभूमीवर येणारे कलाकारच नव्हे तर पडद्या मागे जे काम करणारे कलाकार तंत्रज्ञ आमचे असतात ते या सगळ्यांच्या समस्यांचा ते धांडोळा घेत आहेत. आणि आता मराठी नाट्य परिषदेची निवडणूकही झाली आहे, त्यामुळे अशा सर्व प्रातिनिधिक संस्था ज्या आहेत, साहित्य परिषद असेल, नाट्य परिषद असेल, अनेक ठिकाणी हौशी रंगभूमीशी संबंधित अशी पण लोक आहेत, कोकणासारख्या ठिकाणी दशावतारी मेळे करणारी लोक आहेत, त्यामुळे या रंगभूमीच्या अतिशय व्यापक परिघामध्ये जे जे लोक आहेत त्या सगळ्यांकडून सूचना आम्ही घेतो आहोत. आत्ता सूचना काय आल्या आहेत असं सांगण्यासाठी ही बैठकच नाही, कारण अजून काम सुरू आहे. वर्क इज इन प्रोग्रेस. ज्यावेळी ते संपेल त्यावेळी निश्चित. चित्रकला महाविद्यालयच नाही तर जिथे महाविद्यालय उपसमित्यांमधून आम्ही कामं करतो आहोत, ज्याच्यामध्ये कारिगरी विषयाची जी उपसमिती आहे त्याचं नेतृत्व गिरीशजी प्रभुणे करत आहेत. भाषा साहित्य ग्रंथ व्यवहार आणि वाचन वाचन संस्कृती या विषयाचं नेतृत्व उपसमितीचं नामदेवराव कांबळे करत आहेत. दृश्यकला म्हणजे व्हिज्युअल आर्ट्स या विषयाकरता जी समिती आहे त्याचं प्रमुख पद सुहासजी बहुलकरांकडे आहे. महाराष्ट्रातले गड किल्ले आणि पुरातत्व अशा प्रकारच्या म्हणजे ज्या आपल्या वारसा स्थळांची जी देखभाल आहे या एका महत्त्वाच्या विषयावरती जी उपसमिती आहे त्याचं नेतृत्व बाबा नंदन पवार करत आहेत. सर्व प्रकारच्या लोककला ज्याच्यामध्ये वारली आदिवासी लोककला तमाशासारखी किंवा गोंधळ आणि इतर अशा ज्या काही लोककला आहेत त्यांच्याकरता काम करणाऱ्या समितीचं प्रमुख पद जगन्नाथ कृष्णा हिलीम यांच्याकडे आहे. आणि चित्रपट विषयक समितीमध्ये गजेंद्र आहिरे आणि मिलिंद लेले हे बरोबरीने काम करत आहेत. आणि भक्ती संस्कृती अध्यक्ष आहेत श्रीमती संध्या पुरेचा या नृत्य समिती उपसमितीच्या अध्यक्ष आहेत. तर अशा 10 उपसमित्यांच्या माध्यमातून या धोरण फेर आखणी समितीचं कामकाज सुरू झालेलं आहे. अनेक उपसमित्यांनी आपले प्रवास केलेले आहेत. सामान्यत महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये जावं, कारण प्रादेशिक संस्कृती संदर्भ देखील आहेत. मराठवाड्याचा वेगळा, विदर्भाचा, पश्चिम महाराष्ट्राचा, कोकणाचा, तो संदर्भ तपासून पाहावा. त्या त्या ठिकाणी असलेल्या ज्या संस्था संघटना आहेत, प्रातिनिधिक संघटना आहेत, साहित्याचा विचार केला तर विदर्भ साहित्य संघ आहे, किंवा लोककलेचा विचार केला तर तमाशा क्षेत्रात काम करणाऱ्यांची एक संघटना आहे, कारिगरीचा विचार केला तर अनेक प्रकारच्या कारिगरांच्या देखील संघटना आहेत जे बांबूमध्ये काम करतात किंवा खेळण्यांच्या विषयात काम करतात. किंवा आत्ता अलीकडे गिरीशजींचा दौरा झाला की आपले जे पारंपरिक विणकाम करणारी लोक आहेत, अगदी पैठणीचा सुद्धा देखील त्याच्यात समावेश होईल. किंवा आपल्या कोल्हापूर भागामध्ये जे चांदीच्या दागिन्यांचं काम करणारे कारीगर आहेत त्यांचाही समावेश होतो. या सगळ्यांना समितीचे उपसमितीचे सदस्य हे प्रत्यक्ष जाऊन भेटून त्यांची निवेदनं घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या अडीअडचणींचा एक धांडोळा घेऊन धोरणात्मक यामध्ये काय करता येईल याविषयी अभ्यास करत आहेत. आम्हाला माननीय मंत्री महोदयांनी आणि सरकारने असेही निर्देश दिले आहेत की केवळ मराठी संस्कृतीचा व्याप हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, कारण अनेक बृहन महाराष्ट्र मंडळं ही देशाच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये काम करतात, त्यांच्या अडचणी काय आहेत, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक मराठी समाजातले लोक काम करत असतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांना कोणत्या प्रकारच्या पाठबळाची गरज आहे त्याचा देखील अंदाज आपण घ्यावा आणि सरकारला शिफारसी कराव्यात. त्यामुळे तेही काम आमचं सुरू आहे. आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने समाजाला आवाहन करतो आहोत आणि आजच्या पत्रकार परिषदेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्या माध्यमातून आम्ही समाजाला हे सांगू इच्छितो की अतिशय खुल्या पद्धतीने व्यापक पद्धती कामकाज हे काही सरकार कोणाचं कशाचं आहे याच्यावर काही अवलंबून नसतं. सरकारचं काम हे सरकारचं काम आहे. त्यामुळे आमच्या
या कामावर त्याचा काही परिणाम नाही, पण तुम्हाला वाटतं तसं काही होणार नाही. सरकार खंबीर आहे, ठामपणाने आपली सगळी कार्यकाळ पूर्ण करणार आहे. नाही नाही, हे सगळ्या क्षेत्रांना प्रायोरिटी, ह्याच्यात काही तरतम करण्याचं काही कारणच नाही. सगळी क्षेत्र तितकीच अव्वल आहेत, महत्वाची आहेत आणि तुमच्या आमच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली आहेत. आणि जसं आपले पंतप्रधान आग्रहाने मातृभाषेतल्या शिक्षणावर भर देतात, आज नुसता मातृभाषेचा प्रश्न नाही आहे तर मातृसंस्कृतीचाही प्रश्न आहे. आज जर आपण आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ, आपले नृत्य हेच विसरून गेलो तर पुढच्या पिढ्यांच्या हाती काय लागणार आहे. त्यामुळे हा जो एक पाश्चात्यीकरणाचा दबाव आपल्यावर येतो आहे, वेगवेगळ्या चहूबाजूनी येतो आहे, त्याला जर रोखायचं असेल तर महाराष्ट्राची गरज आहे की एक अतिशय सुविचारित, म्हणजे विचारपूर्वक बनवलेलं, सर्वस्पर्शी, सर्वग्राही अशा प्रकारचं एक सांस्कृतिक धोरण हे सरकारला आवश्यक वाटतं आणि सरकारच्या या भूमिकेला अनुसरून आम्ही आमचं काम करतो. नाही नाही, खान्देशचाही आहे याच्यामध्ये, जो भाषाविषयक समूह आहे नामदेवराव कांबळे त्याचं काम पाहतायत, तर अहिराणी भाषा, आपल्या ज्या बोली भाषा आहेत, किंवा अहिराणीमध्ये देखील विविध प्रकार आहेत, म्हणजे कला प्रकार आहेत, अहिराणीतली गाणी प्रसिद्ध आहेत, कविता आहेत, साहित्य आहे, या सगळ्या विषयाचं ते नक्की विचारतात. समिती सूचना नाही घेते, समिती सूचनांच्या अनुषंगाने आपला अभ्यास करते आहे आणि अभ्यासाच्या अंतिम टप्प्यावरती काही सरकारला ठोस धोरणात्मक शिफारसी करते. आतापर्यंत याच्या आधीचं जे धोरण बनलं होतं, ज्याची माहिती कदाचित आपल्याला असेल, 2011 ते बनलं होतं आणि त्याचं स्वरूप हे सामान्यतः जाहीरनाम्यासारखं आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा जाहीरनामा असतो तसं त्याचं स्वरूप आहे. आम्हाला असं वाटतं की धोरण बनवतो त्यावेळी त्याच्यामध्ये नुसतं या मागण्या किंवा अमुक हे केलं जाईल, तमुक हे केलं जाईल, हा निर्णय सरकारने करायचा आहे. पण सरकारला निर्णयासाठी जो आधार लागतो तो असतो धोरण. त्यामुळे ते धोरण आम्ही ठरवण्याच्या दृष्टीने या सगळ्या सूचनांचा विचार करून, अभ्यास करून, अन्य राज्यांशी तुलना करून या धोरणाला अंतिम रूप देणार. समितीचा मनोदय आहे, त्यामुळे समाजातल्या सर्व घटकांनी, मग ते चित्रकलेचे शिक्षक असतील, एखादं संगीत विद्यालय चालवणारे असतील, किंवा नृत्य विशारद अशा प्रकारची कोणी कलाकार मंडळी असतील, यांना धोरणात्मक या विषयात काय करायला पाहिजे याबद्दल सरकारकडे सूचना करण्याचा हक्क आहे आणि त्याचं माध्यम ही समिती आहे. त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण सोशल मीडियाचाही वापर करू शकता, आम्हाला ईमेल लिहू शकता, पत्र पाठवू शकता, संघटनात्मक अशा पद्धतीची निवेदनं देऊ शकता, परंतु आम्हाला समाजाच्या सर्व घटकांमधून, सर्व प्रकारच्या कला साधकांकडून अतिशय चांगल्या ठोस शिफारसी आमच्याकडे याव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि ती मी आपल्या माध्यमातून संबंध समाजापर्यंत पोचावी या हेतूने मुद्दाम आपल्याला भेटतो आहे. समितीचं कामकाज मागच्या डिसेंबरमध्ये सुरू झालं, उपसमित्यांची जी रचना आहे ती मार्चमध्ये झाली आणि आता उपसमित्यांचं काम तीव्र गतीने सुरू आहे. अनेक, मी म्हटलं तसं, उपसमित्यांचे प्रवासही होत आहेत आणि येत्या ऑक्टोबरपर्यंत आम्हाला हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारकडे द्यायचा आहे, जेणेकरून कालसुसंगत असं सर्वसमावेशी समाजाच्या सर्व घटकांना, सर्व भौगोलिक जे उपविभाग आहेत महाराष्ट्राचे त्या उपविभागांना आणि त्या त्या कला प्रकारातल्या सर्व ज्ञानशाखांना ज्याचा एक प्रकारे स्पर्श होईल असं हे एक व्यापक धोरण बनवण्याची आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे, त्यासाठी मी आपल्यासमोर ही भूमिका मांडली आहे. मला जे निवेदन करायचं होतं ते इथे संपवतो मी. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचार. आले नाही, पण मला काही सूचना करायची आहे असं काही असेल तर आपण अधिक चांगलं काम करू. पत्रकारांनी फोटो काढून झाले की पत्रकार परिषदेत जाऊन तिथे प्रारंभिक निवेदन मी करीन. काही स्पेसिफिक प्रश्न एखाद्या विषय काम, आता आपण काम काय करतो आहोत हे सांगण्याचंच आहे. शिफारसींचा विषय आता येतच नाही. प्रेस कॉन्फरन्सची रचना अशी की कदाचित आलं नाही, पण मला काही सूचना करायची आहे असं काही असेल तर आपण आलेच आपण अधिक चांगलं काम करायचं. पत्रकारांनी फोटो काढून झाले की पत्रकार परिषदेत जाऊन तिथे प्रारंभिक निवेदन मी करीन.
काही स्पेसिफिक प्रश्न एखाद्या विषयावर काम आता आपण काम काय करतो आहोत हे सांगण्याचंच आहे. शिफारसींचा विचार तर येतच नाही. प्रेस कॉन्फरन्स ची रचना अशी की कदाचित सगळे म्हणून आपल्याला विनंती की आपण पत्रकार काय होतं अशाच्या त्या व्यतिरिक्त जास्त भाव मिळतो मग हे आपण नंतर भेटू कशाबद्दल त्र्यंबकेश्वर म्हणून आपल्याला विनंती की आपण पत्रकार